नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतो. यापूर्वी रेसिपी बघितली आपण, पण त्यामध्ये बरेच जण तक्रार करतायत की बाइंडिंग येत नाही. का नाही येत ते आत्ता सांगते. तर सगळ्यात आधी कढईमध्ये एक कप सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं आणि हलकासा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. चला तर मग इथे खोबरं मी व्यवस्थित भाजून घेतलं. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता हे काढून घेऊयात एका बाउलमध्ये. खोबरं भाजून झालं की आता त्याच कढईमध्ये खसखस घालते मी आणि खसखस बरोबरच एक 2 चमचे तीळ, पांढरे तीळ, हे आपण दोन्ही एकत्र भाजून घेऊयात. तीळ आणि खसखस छान असं खरपूस खमंग भाजून झाले की हे पण भाजलेल्या खोबऱ्यामध्ये काढून घ्यायचं. आता याच कढईमध्ये 1-4 चमचे साजूक तूप घ्यायचं गरम करून. तूप गरम झालं की यामध्ये थोडा थोडा डिंक घालून व्यवस्थित फुलवून घ्यायचं. आता डिंक मायक्रोवेवमध्ये पण खूप छान फुलतो. तुमच्याकडे मायक्रोवेव असेल तर थोडंसं तूप सोडून मायक्रोवेव करू शकता. मस्त 1 मिनिटभरमध्ये तो फुलून मोठा होतो. डिंकाला आतमध्ये जो तांबूस रंग असतो तो जाऊन पांढरा शुभ्र होईपर्यंत आपल्याला हा तळायचा आहे. चला तर मग हा डिंक व्यवस्थित फुलला. आता हा तुपामधून काढून घेऊ आणि एका सेपरेट बाउलमध्ये ठेवूयात. आता याच पद्धतीने सगळा डिंक तळून घ्यायचा. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर आता इथे मी डिंक तळून घेतला आणि मस्त फुललाय, छान असा पॉपकॉर्नसारखा होतो. आता त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण डिंक तळला होता त्यामध्ये, त्याच तुपामध्ये आता सुका मेवा घालतोय. यामध्ये बदामाचे तुकडे, अक्रोडचे तुकडे 2-2 चमचे आणि काजू. हे आधी हलकंसं फ्राय करून घ्यायचं. चला तर मग सुका मेव्याला हलकासा असा रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालायचे मनुके. काळा मनुका पण घालू शकता, आणखी पौष्टिक असतो काळा मनुका. आयनचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. आणि त्याचबरोबर 50 ग्रॅम इथे खारीक पूड आहे. आता घरी आणून खारीकचे तुकडे करून त्याची पूड करून घेतली तरी चालेल, पण मिक्सर तेवढे साथ देत नाही, त्यामुळे आता बाजारामध्ये खारीक पूड मिळते रेडी, तर ती वापरली तरी चालेल. आता हे पण 1-4 मिनिट आपण भाजून घेऊयात सगळं एकत्र. चला तर खारीक पूड पण इथे खमंग अशी भाजून झाली. आता गॅस बंद करते. आता पुढची स्टेप आहे, हा जो आपण डिंक तळून घेतला आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा काढून. हाताने पण चुरला जातो पण मी मेहनत कमी. आता हे मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेऊया. खूप बारीक पेस्ट किंवा पूड करायची गरज नाही आहे. आणि यामध्येच आपण हे खोबरं, खसखस, तीळ जे भाजून घेतलं होतं हे घालूयात. आणि हे पण फिरवूयात, पण अगेन बारीक पेस्ट करायची नाही, नुसतं मिक्स करूया. दॅट्स इट, परफेक्ट. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर मधुराज रेसिपी @gmail.com वर कळवा.
आणि चिंका भरघोस बक्षीस. आता लाडू वळले जात नाही ही एक खूप कॉमन तक्रार होती. टिंकाचे लाडू बनवताना त्याला कारण सांगते. बाजारामध्ये जो गुळ मिळतो तो केमिकल घातलेला गुळ असतो. मेल्ट झाला की तो फुसफुसीत किंवा भुसभुशीत असा होऊन जातो. फुसफुशीत नाही, भुसभुशीत होऊन जातो. त्यामुळे त्याला बाइंडिंगच येत नाही. मग याला सोल्युशन काय? सेंद्रिय गुळ आणायचा, ऑर्गॅनिक गुळ मिळतो बाजारामध्ये तो घेऊन यायचा. आणि शक्यतो ज्या ज्या रेसिपीजमध्ये गुळाचा वापर आहे तिथे तो गुळ वापरायचा. आता इथे 4 चमचे साजूक तूप मी घातलं आहे. यामध्ये 1 कपला थोडं कमी आणि 1/2 कपला थोडंसं जास्त गुळ घेतलं. अगेन ऑर्गॅनिक गुळ आहे, रेग्युलर गुळ नाही आहे. आता हा फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. पाक करायची गरज नाही आहे, गरम करायची गरज नाही आहे. फक्त मेल्ट झाला की गॅस बंद करायचा. आता इथे बघू शकाल गुळ छान मेल्ट झाला आणि गुठळ्या अजिबात नाही आहे. गॅस बंद करते आणि आता आपण यामध्ये घालूयात हे डिंक आणि सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं त्याचं मिश्रण, आणि त्याचबरोबर सुका मेवा आणि जी खारीक पूड भाजून घेतली होती त्याचं मिश्रण, आणि वेलची पूड चवीपुरते. आता हे पटकन आपण हे मिक्स करून घेऊयात. परफेक्ट, हे छान असं मिक्स झालं. आणि हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. शक्यतो गरम गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे म्हणजे छान वळले जातात. आणि लाडू बनून तयार आहे. खूप सोपं पडतं, तुम्ही बघू शकाल. अजिबात हे मिश्रण असं भुसभुशीत झालं नाही आहे आणि लाडू पण छान वळले जातात. चला तर मग डिंक लाडू इथे बनवून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त झालेत, खूप छान झालेत. साधारणपणे हे जे प्रपोर्शन मी तुम्हाला दिलं त्यामध्ये 12 ते 14 मीडियम साईजचे डिंक लाडू व्यवस्थित होतात. नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडली रेसिपी तर लिंक कॉपी करून पुढे शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.